आम्ही उठलो, चांगलंच उजाडलं होतं. एखाद दुसरी सायकल बाईक रस्त्यावरून धावत होती, पण रविवार असल्याने म्हणावी तशी वर्दळ नव्हती. धाब्याबाहेर नळावर सर्वांनी हातपाय धुतले, तोंडावर पाणी मारून खळखळून चुळा भरल्या. काही जण अजून जांभयाच देत होते, त्यांचं होईपर्यंत चहा आणि मिसळपावाची ऑर्डर दिली. कालचे घामट कुबट वास येणारे शर्ट्स टी शर्ट्स बदलून आम्ही पुन्हा पिकनिक मूडमध्ये आलो. कुणी धाब्याच्या टेबलावर ठेका धरला तर कुणी कोपऱ्यात जाऊन फोटोज सेल्फीज काढू लागले. टोळधाडीने पीक संपवावं तसे सर्व मिसळपाव आणि चहावर तुटून पडले. तृप्तीचा ढेकर दिल्यावर बिल चुकते करून आम्ही गाडीत बसलो. टिप्ससाठी रेंगाळणाऱ्या वेटरकडे दुर्गेश्वरी आणि मुंबई दोन्हीकडे जाणाऱ्या रस्त्यांची पुन्हा चौकशी केली. ह्योच रस्ता धरून डावीकडं 5-6 मैल जाल तर दुर्गेश्वरी, आणि उजवीकडं 10-12 मैल जाऊन पुन्हा डावीकडं वलाल तर समोर मुंबईला नेऊन सोडणारा हायवे, वेटर म्हणाला. त्याच्या हातावर 50 ची नोट टेकवून आम्ही उजवीकडे निघालो. दिवस थंडीचे असले तरी आता ऊन रटरटू लागलं होतं, भयानक उकडू लागलं. एसी नीट काम करत नसावा. आम्ही खिडक्या उघडल्या, गाडीने वेग धरल्याबरोबर तापलेली हवा आत शिरून उकाडा वाढू लागला. धाब्यावर थंड पाण्याच्या बाटल्या न घेतल्याबद्दल पुन्हा सगळे एकमेकांवर घसरू लागले. या चेतन आणि साईलकडे कुणी सोपवली पिकनिकची जबाबदारी? सगळा घोळ घालून ठेवलाय नुसता. प्रवासाला निघताना पाणी घ्यायला हवं एवढं पण समजत नाही काय? सचिन कुरकुर करू लागला. काल घेतल्याच होत्या आम्ही निघताना, पण रात्री टरकली तुझी तेव्हा अर्ध्या तूच खाली केल्यास. आता पिकनिक आटोपल्याय, आमची जबाबदारी संपली, साईलने उत्तर दिलं. बिल देताना तूच का नाही घेतल्यास 1-2 बाटल्या? कधीतरी स्वतःची अक्कल वापरत जा, कायम किरकिरतच का असतोस? मीही वादामध्ये उडी घेतली. मी घेणारच होतो बाटल्या, पण तितक्यात मंगेशने गाडी सुरू केली म्हणून घाईघाईने येऊन बसलो, सचिनने स्पष्टीकरण दिलं. या सचिनला पहिला खाली उतरवा, पनवती सोबत असला की एक काम धड होत नाही, मंगेशने गाडी चालवता चालवता हस्तक्षेप केला. तुला याशिवाय दुसरी कोणती गोष्ट माहीत आहे माझ्याविषयी? सारखं तेच काय बोलतोस? सचिनने आता मंगेशकडे मोर्चा वळवला. माहिती आहे ना, मंगेश म्हणाला. काय? सचिनने विचारले. हेच की काल रात्री सर्वात जास्त तुझीच टरकली होती, मंगेश म्हणाला. सगळे हसू लागले. आता पुढे कुठलंही दुकान लागलं की जरा गाडी बाजूला घे, माझा पण घसा सुकत चाललाय, विशालने तोंड उघडलं. 4-5 किलोमीटरचं अंतर तरी पार पडलं असेल, पण रस्ता अजून खेडवळच होता. दुतर्फा झाडी, अधेमध्ये पडकी कौलारू घरं, मागे डोंगर, त्यावर जंगल. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला काही छोटी दुकाने, पण अजूनही बंदच, कदाचित रविवार असल्या कारणाने. त्यामागे झुडपे, तुरळक घरे आणि खाली नदी. अधूनमधून तिच्या पात्रातलं पाणी ऊन पडल्याने चकाकत होतं. काल कदाचित याच रस्त्याने आम्ही दुर्गेश्वरीला पोचण्याच्या प्रयत्नात भलतीकडेच जाऊन पोचलो, पण अंधारात हा रस्ता जितका भयान वाटत होता तसं काही आता नव्हतं. गाडीने 1-2 झटके दिले, नागमोडीत चाल केली आणि मंगेशने ब्रेक दाबला. प्लीज आता हे सांगू नकोस की गाडी बिघडली, सचिनने सुरुवात केली. गाडीला काही झालेलं नाही, फक्त टायर पंक्चर झालाय असं वाटतं. चल बघूया, मंगेश उतरला. एक एक करून सगळेच उतरले. पुढचा टायर जवळपास सपाटच झाला होता. डिकीत स्टेपनी आहे, 10 मिनिटात होईल काम, मंगेश म्हणाला. देवा शपथ, आजपर्यंत ही गाडी ना कधी वेळेवर आली ना वेळेवर पोचलो. तू ही विकून एक रोड रोलर घे मंगेश, तो पण जास्त कामाला येईल, सचिनने तक्रार केली. रडू नकोस, त्यापेक्षा मला मदत कर म्हणजे वेळेवर पोचशील, मंगेश हसला. तूच मर तिथे या गर्मीत, मी जाऊन सावलीला उभा राहतो, सचिन पुढे निघून गेला. विशाल आणि मंगेश टायर बदलू लागले. तोवर मी आणि साईलही सचिनच्या मागोमाग गेलो. 8-10 पावलांवरच एक मोडकं गंजलेलं गेट लागलं. अनुसया नर्सरी या नावाची पाटी गेटवर तिरकी लटकत होती. गेटच्या बाहेरच टेबलावर शहाळ्यांचा ढीग होता, एक मोठा चाकूही होता, पण दुकानदार नव्हता. ती हिरवीगार शहाळी पाहून गळा आणखीच सुकला. आम्ही गेटमधून आत डोकावलो.
कुणाचं चिन्ह नव्हतं. 10-12 गुंठ्यांचा ऐसपैस परिसर होता. एका कोपऱ्यात भली मोठी पडवी असलेलं उंच जोता करून बांधलेलं कोकणी पद्धतीचं घर आणि त्याच्या समोर बाजूला मागे सर्व रोपच रोपं, फुलांची, शोभेची, औषधी, सर्व प्रकारची, सर्व आकारांची रोपं. घराच्या पाठी आणि कुंपणावर मोठमोठी झाडे देखील होती. आंबा, कडुनिंब, साग, फणस आणि नारळ. त्याच नारळींची शहाळी बाहेर असावी. बागेत फिरल्याप्रमाणे आम्ही नर्सरीतून फिरत होतो. इतक्यात मागून आवाज आला, काय हवंय? ती एक 40-ची बाई होती, काटक सावळी पण कणखर आवाजाची. रोपं हवीत का? तिने पुन्हा विचारलं. नाही, शहाळी हवी होती, पण बाहेर कोणी नव्हतं म्हणून आत आलो, मी उत्तर दिलं. ठीक आहे, मग तुम्ही थोडा वेळ आणखी रोपटी बघा, मी आलेच. ती पुन्हा घराकडे वळली. इथे साप बीप तर नसतील ना? सचिनने नर्सरीत माजलेल्या गवताकडे पाहून विचारलं. इथे कुठले साप? घराकडे जाता जाता ती बाई म्हणाली. मावशींचे कान खूपच तिखट आहेत, साईल कुजबुजला, आणि एक पाय पुढे ठेवणार इतक्यात एक भली मोठी धामण कुंड्यांमधून खचकन सरपटत गेली. आम्ही तिघही घाबरून बाहेर पळालो. आमची गाडी तिथवर पोचली होती. मंगेश आणि विशाल गाडीत जवळच उभे होते. आम्हाला कामाला लावून तुमची मजा चालली आहे का इथं? मंगेश म्हणाला. मजा कसली मजा, साप डसला असता आता मला, सचिन कुरकुरला. घाबरू नकोस, तो बिनविषारी होता, धामण म्हणतात त्याला, मी म्हटलं. धामण? एवढी मोठी? नाग होता बे तो, सचिन ओरडला. धामणच होती. नाग बहुधा संध्याकाळी जास्त दिसतात इथे, त्या बाई गेट बाहेर येत म्हणाल्या. पण तुम्ही साप नाहीतच असं म्हणालात, साईलने म्हटले. साप आहेत असं म्हटलं तर एकतरी गिराईक येईल का? त्या बाईंच्या या व्यवहार चतुर प्रश्नावर आमच्याकडे उत्तरच नव्हतं. आम्ही प्रत्येकी एक एक शहाळ्याची ऑर्डर दिली. त्यांनी सराईतपणे शहाळी सोडली. गळ्यांखाली अमृत जावं इतका गोडवा त्या पाण्यात होता. आम्ही तृप्त झालो. आतल्या कोवळ्या मलईचाही फरशा पाडला. पैसे देऊन निघणार इतक्यात बाईंनी आमच्याकडे चुलीवरच्या गावरान कोंबडीची आणि भाकरीची हे सोय होईल म्हटल्यावर गाडीकडे जाणारे मंगेशचे पाय थबकले. जेवायचं की नाही यावर पुन्हा दोन गट पडले. काहींना लवकरात लवकर घरी पोचायचं होतं, काहींना अजिबात कामच नव्हतं. निर्णय होईना. तुमचं ठरलं की आत येऊन कळवा, बाई चाकू घेऊन आत निघून गेल्या. कालपासून एक गोष्ट मनासारखी घडली नाही मित्रांनो. तुमच्यासाठी रात्रभर मरमर ड्रायव्हिंग करतोय, निदान एवढी मजा तरी करून घेऊयाच, मंगेश म्हणाला. या भावनिक ब्लॅकमेलिंगचा आणि अद्याप न शिजलेल्या झणझणीत चिकनचा योग्य तो परिणाम होऊन आम्ही पुन्हा आत आलो. दारासमोर उभे राहून हाका मारल्या. मावशी, अहो मावशी, आम्ही जेवणासाठी थांबत आहोत, साईल आत वाकून म्हणाला. आतून कोणाचाच प्रतिसाद आला नाही, पण जराभराने पडद्याची हालचाल जाणवली. मागून एक मंजूळ आवाज निनादला, तुम्ही बाहेर टेबलावर बसा, आईला मी किचनमध्ये निरोप देऊन येते. आवाज ऐकून साईल, विशाल आणि सचिन आत डोकावू लागले. पण आत तितकासा उजेड नसल्याने काहीच दिसलं नसावं. आम्ही बाहेरच्या टेबल खुर्च्या एकत्र करून बसलो. डोक्यावर आम्रवृक्षाची दाट छाया होती. थोड्याच वेळात त्या मावशी आणि त्यांच्या मागोमाग त्या मंजूळ आवाजाची मालकीण हातात पाण्याचा तांब्या आणि पेले घेऊन बाहेर आल्या. तुम्ही आरामात बसा, जास्तीत जास्त तास दीड तास लागेल. गरमागरम कोंबडी वडे माझ्या हातचे एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल, मावशी म्हणाल्या. हो ते तर आहेच, सचिन काहीतरी म्हणायचं म्हणून म्हणाला. छान, तुम्ही आरामात करा, आम्हाला काही घाई नाही, साईने हसत विनम्रतेने म्हटले. अचानक यांच्या सभ्यतेचा किडा वळवळू लागला होता. मला मात्र त्या मुलीच्या वागण्या बोलण्यात एक गूढ वाटत होते. त्या घरात शिरल्या. मघाशी जेवायला थांबायचं नाही म्हणून तू बाहेर बोंबलत होतास आणि आता चक्क आम्हाला घाई नाही, मंगेश साईला चिडवून म्हणाला. सचिन अजूनही आत डोकावून पाहत होता. तू आत जाऊन त्यांना स्वयंपाकात मदतच का करत नाहीस, मी विचारलं. त्यानंतर गप्पा गोष्टीत चेष्टामस्करीत तासभर सहज निघून गेला. सूर्य डोक्यावर आला होता.
तरीही आता काहीबी होत नव्हती। मी वर पाहिलं तर एक काळसर ढग केव्हाचा डोक्यावर रेंगाळत होता। आणखी 15-20 मिनिटं गेली, कंटाळा आला म्हणून मी खुर्चीवरून उठून अवतीभवती फिरू लागलो। नकळत पायऱ्या चढून घराच्या ओसरीवर कधी पोचलो हे कळलंच नाही। आत जाणाऱ्या दाराच्या वर अनेक तसबिरी लावलेल्या होत्या। कोकणी घरात ही पद्धतच असते, अगदी खापरपणज्यापासूनचा आशीर्वाद तसबिरीतून घरावर राहू देण्याची ही प्रथा। काही कृष्णधवल तर काही रंगीत तसबिरी होत्या। उजवीकडच्या पहिल्या दोन अगदी अलीकडच्या काळातील वाटत होत्या। सर्व तसबिरींवर धूळ चढली होती। त्या दोन तसबिरींवरची धूळ बोटाने बाजूला करून मी नावे वाचू लागलो। कैलासवासी गजानन पांडुरंग दामले आणि कैलासवासी भामिनी गजानन दामले, दोघांच्या मृत्यूची तारीख एकच होती, 26 जुलै 2005। मी कोड्यात पडलो। इतक्यात दाराच्या पडद्यामागे हालचाल जाणवली। कुणाच्याही घरात असं शिरणं सभ्यपणाचं लक्षण नाही। मी थेट माझघराच्या दारापर्यंत पोचलो होतो। मागे वळणार तेवढ्यात तोच मंजूळ आवाज पडद्यामागून पुढे आला। माझे आजी आजोबा होते ते। 26 जुलैच्या महापुरात दोघेही वाहून गेले, इथेच घरामागच्या नदीत। पावसाने जोर धरला। याआधी इतका पाऊस कधीच झाला नव्हता। पाण्याच्या लोंढ्याने काठ खचू लागला म्हणून तिथल्या सामानाची हलवाहलव करत होतो। एक मोठी लाट आली आणि मागचा बांधच खचला। 4-5 हातांच्या अंतराने मी आणि आई वाचलो। आम्ही काहीच करू शकलो नाही। बाबा गेल्यावर आजी आजोबांनीच हे घर सावरलं होतं। तिचं बोलणं अचानक बंद झालं। पडद्यामागून एक अस्फुट हुंदका ऐकू आला। माफ करा, मी इथवर यायलाच नको होतं, असं बोलून मी वळलो आणि थेट खुर्च्यांपर्यंत आलो। झालं, गोडगोड बोलून जिथे तिथे तूच पुढे हो, आम्हाला एक चान्स सोडू नकोस, सचिनने टोमणा मारला। सगळे हसले पण मी त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही। सगळं ठीकठाक असूनही कुठेतरी काहीतरी चुकतंय याची बोच जाणवत होती। अचानक टपटप थेंब बरसू लागले। आम्ही सगळेच पडवीच्या दिशेने धावलो। डिसेंबरमध्ये पाऊस पडू लागला होता। तसं सकाळपासून होणारी तलखली आणि मघाचा तो काळा ढग पाहून हेच होणार अशी पुसटशी शंका आलीच होती। त्या बाईंनी मग माझघरातच आमच्या जेवणाची व्यवस्था केली। मोठं असूनही घरात पुरेसा प्रकाश नव्हता। खिडक्या होत्या पण त्या बंद केल्या होत्या। त्यांच्या तावदानांवर धूळ चिकटली होती। घरांचे वासे काजळलेले, मोठमोठी कोलीस टके कोपऱ्या कोपऱ्यांवर तयार झालेली। माझ घरातून स्वयंपाकघराच्या दिशेने जाणाऱ्या वाटेवरही तसाच अंधार। त्यात बाहेर पावसानेही प्रकाशाला गिळले होते। एका बल्बच्या उजेडात आम्ही जेवायला बसलो। रसरशीत कोंबडीचा रस्सा, भाकरी, वडे, भात, चवीला कसलीशी चटणी आणि टॉमॅटो कांदे काकडीची कोशिंबीर असा सुग्रास बेत जमला होता। आम्हाला धीर धरवेना, आयुष्यात प्रथमच जेवत असल्यासारखे आम्ही खात होतो। त्या दोघीही आग्रहाने वाढत होत्या। जेवताना माझी नजर सारखी स्वयंपाकघराच्या अंधाराकडे जात होती, पण तिचं लक्ष माझ्याकडेच आहे हे कळल्यावर मी गुपचूप जेवू लागलो। यथावकाश भोजन संपलं। जेवल्यावर लगेचच आपण गाडी चालवू शकत नाही या बहाण्याने मंगेशचे तासभर सुस्तावणेही झाले। शहाळ्यांचे जेवणाचे बिल चुकते करून आम्ही निघणार तोवर पावसाचा जोर वाढू लागला। आम्ही ओसरीच्या कट्ट्यावर खुर्च्यांवर जिथे जमेल तिथे बसलो होतो। गाडी बाहेर गेटवरच भिजत होती। मंगेशने निघण्याचा अवकाश की झालाच आमचा परतीचा प्रवास सुरू, पण तो निघण्याचं नावच घेईना। मावशीबाई अधूनमधून दारापाशी येत, अजून नाही ना थांबला पाऊस? काय बाई, आखरीत तरी जेव्हा पडायचं तेव्हा पडला नाही आणि आता धोधो कोसळतोय। तुम्ही काही घाई करू नका, आरामात जावा, आपलंच घर समजा, असं बोलून समजूत काढून जात होत्या। तीही एक दोनदा येऊन पडद्या आडून गुपचूप पाहून गेली। पण आमचा आता धीर सुटत चालला होता। घरची ओढ लागली होती। 4 वाजून गेले तरी मंगेशचा पाय काही निघेना। मंग्या, तुझा नक्की प्रॉब्लेम तरी काय आहे? रात्रीचं जेवणच निघणार काय तू? सचिन चिडला। मग एक मोठा सुस्कारा टाकत मंगेशने खरं कारण सांगूनच टाकलं।
मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण आपल्या गाडीला वायपर्स नाहीत. इथे आल्यापासून सभ्यपणाचा बुरखा ओढून घेतल्यामुळे तोंडावर आलेल्या शिव्यांना कसा बसा लगाम घालत सचिन ओरडला, ही गाडी विकून तू एक रोड रोलर का घेत नाहीस? तो पण जास्त कामाला येईल. साऱ्यांनीच डोक्याला हात लावला. आता पाऊस थांबल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मी पुन्हा पडवीत येऊन एरझारा मारू लागलो. तासांमागून तास उलटत चालले होते. सगळेजण आहे तीच जागा पकडून अधूनमधून मंगेशवर उखडत होते. मग मावशींनी चहा आणून दिला. तो वर अंधारून आलं होतं. पुन्हा तासभर वाट पाहण्यात गेला. मला एका जागी बसवतच नव्हतं. पाऊस मंदावतोय असे वाटे, पण लगेचच आधीपेक्षा मोठी सरी. अंधार वाढू लागला. कट्ट्याजवळ येऊन मी पागळ्यांखाली हात धरला. पाऱ्यासारखे थेंब घसरून खाली जाऊ लागले. मी आकाशाकडे पाहिलं. धारा जोराने बरसत होत्या, पण त्याही पलीकडे मात्र चांदण्या चमकत होत्या. माझ्या भुवया चढल्या. मी पुन्हा पडवीच्या एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिलो. तिथे जुन्या वृत्तपत्रांचा ढीग पडला होता. त्यातलं चेक काढून मी चाळू लागलो. पडवीभर दिव्याचा क्षीणसा प्रकाश पसरला होता. अधेमध्ये पडद्यामागे ती येऊन जाई. आमची नजरानजर होई, मग तिच्या ओठांवर एक अस्फुट गूढ हसू दिसे. पुन्हा मी ते जुने वृत्तपत्र वाचू लागलो. दुर्गेश्वरी वृत्तांत नावाचे ते एक स्थानिक वर्तमानपत्र होते. 10-1 मिनिटे झाली असतील. अचानक खिशातून मोबाईल काढून मी काहीतरी सर्च केलं. एवढ्यात मोठ्याने गडगडाट झाला. कुठेतरी जवळच वीजही कोसळली असावी. सारेच घाबरले. मी लगेचच मंगेशला हाताला धरून उभं केलं. बाकीच्यांना निघण्याची घाई केली. कुणालाच काही कळेना. निदान वादळ तरी थांबू देत, सर जोराचे आहे. पुढचं काही दिसणार नाही रे, मंगेशने गंभीरपणे सांगितले. तू जमेल तशी चालव, पण इथून निघूया, खूपच उशीर होतोय, मी म्हटलं. त्याचा नाईलाज झाला. सगळे भिजतच बाहेर पडलो. मागून मावशी, अरे एवढ्या कडाक्यातच का निघालास, थोडा आणखी धीर धरायचा, असं म्हणत दारापाशी आल्या. नाही मावशी, खूप उशीर होतोय, आता घरी कधी पोचू सांगता येत नाही, त्यात उद्या सगळ्यांनाच कामाला जायचंय. अच्छा निघतो, म्हणून मी घाईघाईत निरोप घेतला. मावशींच्या मागून तीही व्याकुल डोळ्यांनी निरोप देताना दिसली. मी मागे वळून न पाहता गाडीत बसलो. मंगेशने गाडी स्टार्ट केली. हेडलाईट्स लागली. मग मागे वळून तो म्हणाला, बघ धारांनी पुढचं काहीच दिसत नाही आहे, अजून वेळ आहे, थांबूया. बाकीचेही त्याच मताचे होते. मी मात्र निघण्याचा निश्चयच केला होता. मंगेशने गाडी सुरू केली, पण ती जागची हलेच ना. 4-5 प्रयत्नांनंतर तोही थकला. पावसाने इंजिन थंड पडलं असेल, काय करायचं, त्याने विचारलं. पण या कुडकुडत्या पावसात कुणीच बाहेर जाऊन धक्का मारायला तयार होईना. शेवटी मीच एकटा बाहेर पडलो. मागून धक्का देऊ लागलो, पण ते एकट्याचे कामच नव्हते. मग एक एक करीत सर्वच बाहेर पडले. भिजण्याची पर्वा न करता गाडी ढकलू लागले. 15-20 पावलांवरच गाडी चालू लागली. आम्ही धावत पळत गाडीत बसलो. समोरचं काहीच दिसत नव्हतं. फक्त थोडं अंतर जाऊ दे, पुढे पाऊस असणार नाही, मी निश्चयाने म्हटलं. कमालीचा ताबा ठेवून मंगेशने गाडी चालवली. नर्सरीपासून 200 मीटरवरही गेलो नव्हतो, तोच प्रकाशाचा एक लोळ आभाळातून जमिनीवर कोसळला. प्रचंड आवाज झाला. आम्ही काचांमधून मागे पाहू लागलो. मंगेशने गाडी थांबवली. सारे भराभर बाहेर पडले. नर्सरीकडून धुराचा लोळ दिसत होता. सगळेच मदतीला जाऊया म्हणत होते, पण मी त्यांना थांबवलं. तुम्ही गेलात तर पावसात मी एकटा पुढे निघून जाईल, अशी धमकी दिली. सर्व पुन्हा गाडीत बसले. काही वेळ गेला. तू इतका माणूस की शून्य असशील असे वाटले नव्हते चेतन, सचिन म्हणाला. ती चांगली माणसं होती. या पावसात आपल्याला आसरा दिला, आपण त्यांना वाचवायला जायला पाहिजे होतं. विशालही त्याच मताचा होता. जर आपण तिथून वेळेत बाहेर पडलो नसतो तर आपणही वाचलो नसतो, मी शांतपणे म्हटलं. हो हेही खरंच, पण त्यांचा जीव मात्र गेला, मंगेश हळहळला. एकदा मेलेल्यांचा जीव परत जात नाही,
मी म्हटलं, सगळेच दचकले, माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. विश्वास ठेवणं कठीण आहे मित्रांनो, पण त्या दोघी जिवंत नव्हत्या. तुझं डोकं फिरलंय का? आपण आज दिवसभर त्यांच्यासोबतच होतो, त्यांच्यासोबत बोललो, त्यांच्या हातचं खाल्लं. तू आता त्या भयकथा वाचणं थांबव, काहीही बरळतोस, सचिन म्हणाला. मी हेही सांगितलं होतं की पुढे पाऊस नसेल, दिसतोय का आता? मी म्हटलं. सर्वांनी प्रथमच आजूबाजूला पाहिलं. पाऊस नसल्याचं बोलण्याच्या भरात कुणाच्या लक्षातच आलं नव्हतं. पाऊस थांबला असेल, विशाल म्हणाला. मग आजूबाजूला साचलेली डबकी का नाही? रस्ता कोरडा कसा आणि आभाळ इतकं स्वच्छ कसं? मी एकामागोमागे प्रश्न केले. घटनेचं गांभीर्य त्यांच्याही लक्षात आलं असावं. सगळेच घाबरून गप्प झाले. थोड्या वेळाने सचिनने तोंड उघडलं. तुला कधी आणि कसं कळलं हे? मी एक मोठा श्वास घेतला आणि सांगू लागलो. खरं तर हे सगळं आपल्याला आधीच कळायला पाहिजे होतं, पण आपण तेवढे हुशार नव्हतो. तहानलेले असतानाच नेमक्या जागी गाडी पंक्चर झाली. नर्सरीत दिवसा ढवळ्या साप फेरत होते आणि मावशी त्यांना भीतही नव्हत्या. गेट बाहेर शहाळ्यांचं दुकान कुठल्याही चोराची भीतीनं बाळगता बिनदिक्कतपणे बेवारस सोडलं होतं. एवढ्या मोठ्या घरातली एकही खिडकी भर दिवसा देखील उघडी नव्हती. अशा भयाने एकांतात राहणाऱ्या आणि फक्त बाई माणसंच असणाऱ्या घराचं गेट मात्र तुटलेलं होतं आणि अवघा एकच दिवा होता. किचनमधून तर कुठलाच आवाज येत नव्हता, ना गॅस, ना स्टोव, ना चुलीचा उजेड. मग इतकं जेवण बनलंच कसं? दोन बायका घरात असताना इतकी धूळ आणि जळमटे जी वर्षानुवर्षीची वाटतात कशी काय साचू शकते? ही कारणच मला पटत नाही पार्ल्याच्या शेरलॉक होम्स. दोन बायका नर्सरी, खानावळ चालवून आणि शहाळी विकून किती पैसा कमावणार? मोडकं गेट, जुनाट घर किंवा एकच दिवा, हे काही कुणी प्रेतात्मा असल्याचं स्पष्टीकरण नाही, सचिन म्हणाला. हो बरोबर, म्हणूनच मलाही या निष्कर्षाप्रती यायला थोडा वेळ लागला. पण अचानक आलेल्या पावसाने मात्र माझी खात्रीच पटली की इथे नक्कीच काहीतरी काळबेरा आहे. हे आजचं हवामान बघा, मी त्यांना मोबाईल दाखवू लागलो. आज इथे पावसाचं कुठलंच चिन्ह नाही, आकाश निरभ्र असेल असं म्हटलंय. अरे पण तो फक्त अंदाज आहे, खात्री नाही. पाऊस कुणाच्याच प्रेडिक्शनला भीक घालत नाही, साहिल म्हणाला. मग तो पाऊस फक्त त्या घरावरच का बरसत होता? माझ्या या प्रश्नाला कुणाकडेच उत्तर नव्हतं. आणि तुमचा पक्का विश्वास बसावा म्हणून ही शेवटची बातमी वाचून दाखवतो. दुर्गेश्वरी वृत्तांत या स्थानिक वर्तमानपत्राच्या ई पेपरवरचे आहे. 23 डिसेंबर 2014, म्हणजे मागच्या वर्षीच. अचानक आलेल्या पावसाने वीज कोसळून घराचा कोळसा. दुर्गेश्वरी देवस्थानापासून 5 मैलांवर असलेल्या दुर्गापूर गावात नदीनजीकच्या नर्सरीवर वीज कोसळली. घरातली दोन्ही स्त्रिया जागीच ठार झाल्या. ही घटना रात्री 8:30 घडली. ही बातमी ऐकून सगळेच हादरले. मी पुढे सांगितलं. त्यांच्या घरातले जुने पेपर्स चाळताना सहजच आजचं हवामान पाहावं म्हणून मोबाईलवर शोधाशोध केली, तर हे सगळं हाती लागलं. खात्री करण्यासाठी मी आभाळाकडे नजर टाकली, पण पावसाच्या पलीकडे चांदण्या चमकत होत्या. हा पाऊस त्या घरापुरताच होता ही खात्री पटली. त्यावेळी 8:15 होते. बरोबर वर्षभरापूर्वी ती काळ रात्र या घराचा खास घेऊन गेली. आज कदाचित तिला आणखी बळी हवे होते. अवघी 15 मिनिटं बाकी असताना आपण त्या घराबाहेर पडलो, मग वीज कोसळली. नाहीतर सगळे अजूनही धक्क्यातच होते. 9:30 होते. कालच्याच रस्त्यावर गाडी पुन्हा धावू लागली. काल रात्रीपासून जे अनुभवतोय ते सगळं खरं की खोटं या मानसिक द्वंद्वात मेंदू क्षीण होत चालला होता. सत्य हे कधी कधी कल्पनेहूनही अगाध अतर्क्य असू शकतं. मृत्यूपश्चात आत्मा किंवा आपले अचेतन मन अधिक क्रियाशील होते. एकतर ते आपला पृथ्वी तलावरचा प्रवास संपला हे मान्य करून निघून जाते, नाहीतर हट्टाने आपल्या मृत्यूस्थळीच घुटमळत बसते. जिवंत आणि मृत असा फरक त्याला करता येत नाही.
आपल्या शेवटच्या क्षणांची चित्रफित रिवाइंड करून तोच तोच क्षण पुन्हा पुन्हा जगत बसणं, किंबहुना तसाच मृत्यू पुन्हा पुन्हा स्वीकारणं, ही क्रूर सवय अंगवळणी पडून जाते. त्यातून सुटका हवी असते, मोक्ष हवा असतो, पण तो स्वर्गासारखा प्रत्येकाच्याच नशिबी येत नाही. म्हणूनच तडकाफडकी मेलेल्यांची अवस्था फारच वाईट असते. दिगंताच्या प्रवासाला सुरुवात तर झालेली असते, पण रस्ता माहीत नसतो.